नमस्कार, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनल सखी कठ्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर दिवाळी जवळ आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळीसाठी सगळ्यांचीच घाई चाललेली असणार आहे की घराची साफसफाई आहे, त्यानंतर घराचं डेकोरेशन करायचं आहे, त्याचबरोबर फराळ बनवायची आहे. अगदी सगळ्या सखी गडबडून गेलेल्या आहेत आणि जोरदार तयारी चालू झालेली आहे. तर त्याचबरोबर सगळ्यांचं शॉपिंगमध्येही लक्ष आहे, काय घालायचं, काय काय हे करायचं. तर चला त्याचबद्दल मी तुम्हाला थोडंसे आयडिया देणार आहे. तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंडबरोबर जरूर शेअर करा. तर मी तुम्हाला दाखवणार आहे काही ड्रेसेस आणि ब्लाऊज. तर हा फर्स्ट ब्लाऊज आहे, तर ज्याचं आपण पाठीमागे पाहाल तर राऊंड नेक आहे आणि इथे मी असे लटकन लावलेले आहे. तर साडीचं फॅब्रिक याच्यामध्ये यूज करून असं लटकन लावलेलं आहे. आणि हा जो आहे तो बोटनेक केलेला आहे. फ्रंटने जो आहे तो पूर्ण पॅक आहे आणि बॅक ओपन आहे. आणि साडी तुम्ही याची पाहा, तर खूप सुंदर साडी आहे. तर या प्रकारे याची साडी आहे. तर त्यामुळे काय होतं, बोटनेक असल्यामुळं या साडीचा आणि ब्लाऊजचा खूप छान लुक येतो. त्यानंतर दुसरा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हा जो आहे हा ऑर्गेन्झामध्ये आहे. तर हा पण असा प्रिन्स कटचा आहे आणि समोर जर पाहाल तर तुम्ही याला पान शेपमध्ये असा बोटनेक बनवलेला आहे आणि याला पफ स्लीव्स दिलेल्या आहेत. तर हा घातल्यानंतर हा पण खूप पफ परफेक्ट बसतो. त्यानंतर बॅग जर याचा पाहिला तर बॅग असा आहे, तो खूप छान असा हा ब्लाऊज आहे. त्यानंतर पुढचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हा जो ब्लाऊज आहे तो हा पूर्ण स्टोन वर्कवाला ब्लाऊज आहे. तर इथे पाहू शकता पूर्ण भरलेलं वर्क आहे. हा इतका छान आहे हा ब्लाऊज, खूपच छान आहे. आणि याला स्लीव्सला पण वर्क आहे. तर असं खूप छान वर्क आहे. आणि बॅकला याचंच वर्क राहिल्यानंतर तो फक्त खाली असं लावलेला आहे. आणि खूप असं सिम्पल आणि छान असा हा ब्लाऊज आहे. त्यानंतर नेक्स्टमध्ये एक आहे, नेक्स्ट ब्लाऊज आहे तो हा असा आहे, व्हाईटमध्ये आहे. हा बांधणीचा ब्लाऊज आहे, बांधणी साडी आहे. आणि याचा स्लीव्ज जी आहे ती अशी आहे. तर हे जर पाहिलं तर अशा प्रकारे दिसणार आहे स्लीव्ज. आणि बॅक ड्रॉप शेपमध्ये आहे आणि फ्रंट असा पॅक आहे. आणि याची साडी जर पाहाल तर अशी येल्लो कलरची साडी आहे ही. त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे असा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे हा. आणि पूर्ण भरलेला होता त्यामुळं बॅक पूर्ण पॅक ठेवलेला आहे. आणि स्लीव्सला पूर्ण त्याची डिझाईन आहे ती पूर्ण घेतलेली आहे. आणि हा असा खाली फक्त बॉर्डरला इथे लेस लावलेली आहे. आणि हा फ्रंट ओपन आहे. तर हा फ्रंटने ओपन आहे असा. आणि याची साडी पाहाल तर हा असा येल्लोमध्येच आहे ही साडी प्लेन. त्यानंतर हा जो आहे तो साडीचा वन पीस केलेला आहे. तर वरचा पार्ट जो आहे तो मी पदराचा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट असे पॉम्पॉम लावून फ्रंट तयार झालेला आहे. आणि स्लीव्जला पण खाली तुम्ही पाहू शकता इथे लेस लावून प्लेनमध्ये स्लीव्ज बनवलेले आहे. आणि त्याचा घेर जो आहे तो फुल घेर केलेला आहे. आणि खाली पण इथे बॉर्डर हेवी राहण्यासाठी रेड कलरची लेस आणून लावलेली आहे. आणि बॅकला जर पाहाल तर बॅकला इथे असे छान मी लटकन बनवलेले आहेत. डीप नेक आहे तर त्यासाठी इथे लटकन बनवून नॉट लावलेली आहे. तर इथे मी रेडी टू वेअर साडी बनवलेली आहे. तर ही साडी घालायला एक मिनटात होते. तर तुम्हाला मी दाखवते अगोदर याचा पल्लू पण असा स्टिच केलेला आहे. तर डायरेक्ट पल्लू असा दिसेल याचा. तर तुम्हाला दाखवते मी हे नेसून साडी. तर ही माझ्या क्लायंटची आहे, माझ्या मेजरमेंटची नाही आहे. तर ही मला लूज होते. तर असं आपण पिनअप सॉरी असं आपण हुक्क लावलं की लगेच आपल्याला पल्लू टाकला की ही साडी नेसून झालेली आहे. तर अशी एक मिनटाच्या आत ही साडी वेअर करून होते.
तर इथे पाहू शकता तुम्ही की याच्या प्लीट्स पण आहेत, त्याच्या खूप छान अशा प्लीट्स झालेल्या आहेत आणि साडी खूप सुंदर दिसत आहे. तर याचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते. याचा ब्लाऊज जो आहे तो असा फ्रंट पण पूर्ण डिझाईन केलेला आहे आणि बॅकला पण इथे वर्क आहे. तर ऑलरेडी याच्यावर प्रिंट वर्क आलेलं होतं, तर बॅक आणि फ्रंट आम्ही तसंच ठेवलेलं आहे. तर बॅक फ्रंटमध्ये काही डिझाईन करू शकत नव्हतो म्हणून साईडला झिप लावलेली आहे आणि बॅक फ्रंट तुम्ही पाहू शकता पूर्ण पॅक आहे. तर हा ब्लाऊज असा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.